आपलं पुन्हा एकदा स्वागत. ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण सोसायटीमध्ये, आपल्या भाषेत आपण बोलूया की सोसायटीमध्ये जे आपल्याला तांदूळ मिळतात, गहू मिळतात, त्याच्या दर्जेविषयी आपण बोललो होतो. आणि तुम्हाला माहिती आहे की मॅडमने आम्हाला सांगितलं की सुरुवातीच्या काळात कपडा मिळायचा, तेल, साखर ह्या सगळ्या गोष्टी मिळायच्या, रवा मिळायचा ह्या सगळ्या गोष्टी आता कमी झालेल्या आहेत. गहू सुद्धा जो आम्हाला आता मिळतोय तो पण द्यायचा अगदी मला वाटतं बंदच झालेला आहे, कारण कमी प्रमाणात द्यायला लागले. तांदळाचा कोटा त्याशिवाय कमी केलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे, म्हणजे डिपार्टमेंटचं असं म्हणणं आहे की गहूबद्दलच आपण सुरुवातीला बोलूया, कारण आपल्याला एका ग्राहकाने गहू आणून दिले होते पण त्याच्या विनंतीनुसार आम्ही त्याला कॅमेरासमोर आणू शकत नाही. पण त्याचे क्लिप्स आहेत आपल्याकडे, ते तुम्ही पहा. डिपार्टमेंटचं असं म्हणणं आहे की ग्राहक गहू खरेदी करत नाही म्हणून आम्ही गहू देत नाही. मग आता मला मॅडम मला वाटतं तुम्ही सांगा की असे जर गहू असे घाणेरडे गहू दिले तर कोणाने घेतलं ते असले गहू घेवपाचे ते तुमकां पयर दाखयले ते पळय ते तसले गहू हाडपाचे ते घेवपाचे ते तुमी कितें आसा ते किचड जाल्ले आसा खंय तरी खप म्हणजे अशें सुकोवंक घातल्या कारणान तेजो पावस पडला आनी पावसातून ते तशेंच काडले आनी ते पोतयेन भरल्या ते खंय दिवपाचे गोंयांत व्हरोन दिवया म्हणजे गोंयकारांक हाडून दिल्या आनी गोंयकारांक कितें मनीस काय कोण ते हे तुमकां सांगता न्ही हांव भिकारी सुद्दां हे तांदूळ घेनात म्हणून तांकां हांवें जवळ सांगलेले की भिकारी सुद्दां हे तांदूळ घेना तर म्हणटा मॅडम कितें आसा आमकां गरीब म्हणून आमकां भिकारी म्हणून तुमी असले तांदूळ दितात काय म्हणटा. म्हणजे गव्हर्मेंट म्हाका सांगा दिवपाक तुमी रेशन कार्डाचेर तुमी तांदूळ दितात गहू दितात हे तुमी फक्त देखावो करतात. आतां आमी सोसायटीन हांव काल पयर गेले सिव्हील सप्लाय ऑफिसान तो म्हाका सांगता हांवें म्हणलें कितें रे आमी जितले लोक आसा तितल्या लोकां प्रमाणे 100% तुवें आमकां तांदूळ दिवपाक जाय ना 100% तुवें आमकां गहू दिवं कितें करूं मॅडम तुजे सोसायटीवाले उखली ना. सोसायटीवाले सांगता ते लोक आमकां 70% दितात आनी मागीर बाकीचे 30% लोक आसा त्या लोकांक तांदूळय मेळना. म्हणजे लोकांक अशाय रितीने त्रास जाता सोसायटीचो. 100% दिवपाक जाय ते तांदूळ सोसायटीन आसना, गहू सुद्दां तशें आसना. लोक जेन्ना हाडूंक वयता ना तुमचे तांदूळ सोंपले आप कितें केलें 70% हाडले 80% हाडले 60% हाडले तितलेंच मेळ्ळें आमकां सोसायटीन आमकां गोवोरमेंट आमकां चड उखलूंकूय दिना म्हणटा मागीर कितें अशा जगतीन लोकांक बारीक बारीक हितून जाता. आतां रेशन कार्डाचं कितें जालां खबर आसा रेशन कार्डनी RTO ऑफिसान मामलेदार ऑफिसान आनी खंयसर असल्या गजालीक ते रेशन कार्डाचो उपयोग हो जाला उपयोग. हे रेशनाच्या उपयोग कांयच तेजो उपयोग जायना. म्हणजे जे लोकांक रेशन कार्ड नाव सुद्दां काय बरें दिल्ल्या रेशन म्हणजे तांदूळ गहू जे गरीब लोकांक मेळोंक जाय ते मेळपाक जाय आसले पण तेजो कांय जायनासतना मामलेदार रेजिडेंट सर्टिफिकेट घेताना सांगता रेशन कार्डाची कॉपी लाय RTO म्हणटा रेशन कार्डाची कॉपी लाय हें कितें म्हणजे तांकां गरजेचें पडलां आनी गरीब लोकांचे वांदे जावन गेल्या. म्हणजे तुम्ही अस्तित्वात असण्याचा दाखला म्हणजे रेशन कार्ड पण तो खाऊन जिवंत राहू दे किंवा नको राहू दे रोटी कपडा मकान जसे तुवें उदळ म्हटलेले पळय न्हू हेतून अजिबातच तुमकां सांगता सिव्हील सप्लायचे सध्या काम चलना. लोकांक रोटीच मेळना. मकान जर तुटले फुटलेले आसात लोकां कडेन पण रोटी तांकां व्यवस्थित मेळना फायदो कितें रेशन कार्डाचा फायदो. मॅडमनी जे सांगितले तो खूप महत्त्वाचा मुद्दा आहे पण एकंदरीत या ठिकाणी एक मला मुद्दा म्हणून नमूद करावं असं वाटतं या ठिकाणी की सरकारच्या दृष्टीने आता आपण सगळेजण श्रीमंत झालेलो आहोत तुमच्या माहितीसाठी. कारण 2 वर्षापूर्वी सरकारनं सगळ्यांना श्रीमंती रेषेच्या वरच आणून ठेवलेलं आहे. ज्याचं उत्पन्न 1.5 लाख आहे तो व्यक्ती म्हणजे श्रीमंत आणि त्याचं खाली आहे तो म्हणजे गरीब करून ठेवलेला आहे. त्यामुळे काय झालं 1.5 लाख हे जवळजवळ आता सगळ्या गरिबांचं सुद्धा गरिबी त्याच्या चालतच नाही तरी सुद्धा सरकारने जरी 10,000 पगार असला तरी त्याचं ऑटोमॅटिकली 1.5 लाख वर्षाचे होतात. आता 10,000 गोव्यामध्ये माणूस कसा जगू शकेल नाही त्याच्या ताका लागून हांव एक सांगतले पळय रेशन कार्ड म्हणून दिला पळय न्ही जावं तो गरीब जावं तो श्रीमंत जर सोसायटीन तांदूळ जर बरे येयले जाय कोणी हांवूय तांदूळ बरे येयले म्हणून कोणी म्हाका शेजाऱ्यान हांव हाडून खातात सोसायटीचे कित्याक डॉक्टर कितें म्हणटा ते आमी पॉलिश नासलेले तांदूळ न्हू ते बरे हेल्थाक बरे गॅस जायना अशाक लागून खुबशे लोक बरे लोक त्या तांदूळ हांव कितें म्हणटा रेशन कार्ड जेन्ना तुमी दिला ते बरे दर्जाचे तांदूळ थंय हाडून दिले तुमचे तांदूळ कपता सोसायटीवाल्याक तुमी सांगूंक शकता बाबा तूं बरे दर्जाचे तांदूळ हाडून थंय वीक म्हणून तेय तुमी करिना गव्हर्मेंटाचें काम कित्याक नाल्यार ते रेशन कार्ड कंप्लीट कॅन्सल करा सगळीं दुकानांनी लोकांक घेवंक शकता तुमकां लोकांक APL करून दवरता पळय हांगासर न्ही बरो कमोवपी आसा तो सुद्दां एक एक वेळार सोसायटीन येवन तांदूळ व्हरता आनी गहू सुद्दां बरें आसा आमकां कितें आसा न्ही
एक एक वेळा मनशाक न्ही जोडटात आमी 10,000 रुपया हांव म्हयन्याक जोडले समज पूण म्हाका म्हयन्याक 10,000 म्हाका पावता अशें म्हणून जायना आनी कितें तरी खर्च आसता मॅडिकल आसा आनी खंय तरी म्हाका खूब कटकटी आसता मनशाक ते 10,000 वेळार मागीर म्हाका चिंतूंक येता आरे देवा सोसायटीचे तांदूळ हळून तरी म्हाज्या भुरग्या बाळांक हांव पोसतलें अशी बायलांचे हें जाता बायलां सामकी टेन्शनान येता असल्या हेतून की गोवान हाडून 10,000 दोडटा म्हणून बायले कडेन कितें 10,000 हाडून दिना कर गो ते 5,000 म्हणटा तो 5,000 त्या बायलेन सोसायटीचे तांदूळ हाडपाचे बाजारांचे नुस्तें हाडपाचे भाजी हाडपाची ह्या सगळे गजाली ते बायलेन जर हाडपाचे 5,000 ते जायना हे सरकाराक कळना तांकां जाय तो पगार मात्र कसो वाडयला तर 1-1 लाख ते 1.5 लाख हे कशे वाडयले तर तांकां आमी कितें म्हणपाचे ते आतां MLA आसा तेंच्यांनी आतां आपलो पगार वाडयला म्हणजे तेंच्याय बायलांक खंय तरी दिक्कत जाता तांकां खर्च करपाक जाय म्हणून तेणी आपली सुविधा वाडोवन घेतल्या मागीर त्या लोकांक APL आनी BPL कित्याक ना लायटीचें बील म्हणटा हय पावलां नळाचें बील म्हणटा थंय पावलां सोसायटी म्हणटा हय थंय पावल्या कोणाक कितें कशें करपाचें बायलांनी करपाचें कितें तें सांग बरोबर आहे मॅडम मला असं वाटलं मॅडमशी बोलताना की आपल्या विधानसभेमध्ये मला वाटतं एकच 2 वर्षापूर्वी त्यांनी सगळ्यांचे पगार वाढवलेले आमदार आहे कारण का तर स्पष्टीकरण पण दिलं होतं येते आठवते का तुला की त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलं होतं की गोव्याची लाईफस्टाईल आता थोडीशी महागडी झाल्यामुळे आम्हाला पगार वाढवावा लागतो मग हीच गोष्ट सामान्यांच्या बाबतीत कुठे नाही बरोबर आहे अगदी बरोबर आहे ही ही जे ह्या लोकांनी जेव्हा आपला पगार वाढ केला होता मी त्याच मुद्द्यावरती बोलते आहे की विधानसभेत आपल्या फक्त मला वाटतं 2 महिला आमदार आहेत हां आणि महिलांचे जे विषय असतात खास करून घरगुती जर घरातली महिला सक्षम असेल तरच सगळ्या गोष्टी ह्या शक्य होतात आणि मला वाटतं आपल्या विधानसभेमध्ये महिला कुठेतरी कमी पडत आहेत ज्या सिव्हिल सप्लाय डिपार्टमेंटसारखी ही गोष्ट महिला जितकी चांगली समजू शकते तितकं मला वाटतं पुरुष समजू नाही शकणार आणि त्याचसाठी मला वाटतं आपल्या विधानसभेमध्ये 40 सगळ्या महिला असतील तर मला वाटतं गोव्याची परिस्थिती काहीशी बदलेल तसं होत नाही तसं होणार नाही हा थोडासा वेगळा विषय होता थोडासा गमतीशीर विषय होता पण वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची कुठेही जाऊ नका पाहत रहा इन गोवा 24 तास